बार्टीतर्फे अनुसूचित जाती जमातीच्या महिला बचत गटांची नोंदणी 14 जानेवारी रोजी केली जाणार आहे. यानंतर या बचत गटांना शासनाच्या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टीच्या वतीनं 14 जानेवारी रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या गेट शेजारी अनुसूचित जातीच्या महिला बचत गटांची नोंदणी केली जाणार आहे. 14 जानेवारीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्तार दिन असल्यानं विभागातून मोठ्या संख्येनं आंबेडकरी अनुयायी या ठिकाणी येत असतात. त्यामुळं ग्रामीण भागातील महिलांना येण्या जाण्याचा खर्च लागू नये या उद्देशानं 14 जानेवारीला विद्यापीठाच्या गेट शेजारी बार्टीतर्फे मंडप टाकून अनुसूचित जातीच्या महिला बचत गटांची नोंदणी केली जाणार आहे. त्यानंतर बार्टीतर्फे राबवण्यात येणाऱ्या योजनांची माहिती संबंधित बचत गटांना देण्यात येणार आहे. त्यात सर्वप्रथम मनी मॅनेजमेंटचं प्रशिक्षण दिलं जाईल अशी माहिती प्रकल्प अधिकारी गीता म्हस्के यांनी दिली आहे. महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाची स्वायत्त संस्था डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे मार्फत येणाऱ्या 14 जानेवारी रोजी विद्यापीठ गेट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ गेट येथे अनुसूचित जातीच्या महिला बचत गटांसाठी नोंदणी मेळावा आयोजित केलेला आहे. या नोंदणी मेळाव्यानंतर भविष्यातील बार्टीच्या ज्या योजना आहेत त्या किंवा जे प्रशिक्षण होणार आहे त्याकरिता ही नोंदणी अत्यावश्यक असून सर्व महिला बचत गटांना मी आवाहन करते की त्यांनी या दिवशी सकाळी 10 ते 5 या वेळेमध्ये येऊन आपली नोंदणी करावी. ही नोंदणी भविष्यातील दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वपूर्ण असून याकरिता आपण मोठ्या संख्येने येथे नोंदणी करावी असे आवाहन मी MCN न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपल्या सर्वांना करते. बार्टीतर्फे राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती सर्व बचत गटांना देण्यात येणार असल्यानं मोठ्या संख्येनं नोंदणी करण्याचं आवाहन बार्टीचे महासंचालक राजेश डाबरे यांनी केलं आहे.